नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी पूनम फडतरे। चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, माझी सर्व नागरिकांना, ते मिरजेकर आहे, सांगलीकर आहे, आणि सर्व नागरिकांना अशी प्रकारची विनंती आहे कि हा कोरोनाचा संकट जे आपले समोर आलेला आहे, हाचा समाधान, हाचा सामना आपण सगळे जण मिळून एकत्र होऊन करू शकतो, आणि त्याप्रमाणे तुम्हाला सहकार्य मोठ्या प्रमाणे पाहिजे। नागरिकांना तुम्ही एक सिव्हिलाइज्ड, एक चांगला भारतीय सभ्यक नागरिक अशी उदाहरण सेट करा। बिना कारण घराचे बाहेर पडू नका, कुठलाही कारण असू दे। विदाउट एक्स्ट्रीम मेडिकल इमर्जन्सी रोडवर येऊ नका। आता तुम्हाला तुमचे घरी जेवणा विवणा सगळी सोय तुम्ही ऑलरेडी केलेली आहे, घरपोच सुद्धा सुरू झालेली आहे। बिना कारण रस्त्यावर कृपया पडू नका। हे जे केस आपले समोर आलेले आहे, हा आपण इथे ठेवू शकतो, इथे थांबू शकतो सगळा, पण ह्यासाठी तुमच्या सहकार्य आहे ते मोठ्या प्रमाणे पाहिजे। नंबर दोन, कुठलेही प्रकारचा र्यूमर आला, र्यूमरवर विश्वास ठेवू नका। आणि सोशल मीडियावर ज्या काही माणसाने कशा प्रकारची अफवा पसरून दिली, ते 100% आपण कठोर कानूनी कारवाई करणार। तुमच्याकडे कुठलाही अशा प्रकारचा मेसेज आला, ते लोकांच्या मनामध्ये भीतीचा वातावरण क्रिएट करतो, या कुठले प्रकारचा एक र्यूमर सुरू करतो, ते अशी रिपोर्टिंग तुम्ही फोनवर पोलीस स्टेशनला करा, आपण त्याच्यावर कारवाई करतो। सोशल मीडियाचा वापर चांगले कामासाठी करा। लोकाला सांगा की घराबाहेर पडू नये, सहकार्य करा प्रशासनाचा आता, आणि आपणे मनामध्ये भीती गाळण्याची गरज नाही। प्रशासन, समाजसेवक, पोलीस सगळे जण तुमचे बरोबर आहे। भीती घालण्याची गरज नाही। आपली इम्युनिटी वाढा। घरामध्ये जे नुस्खे आहे, आयुर्वेदिक नुस्खे आहे, हल्दी दूध आहे, तुलसी पाणी आहे, काढा आहे, असे प्रकारचे जे आपले नुस्खे आहे त्याचा वापर करा। आपली इम्युनिटी वाढा। पॉझिटिव्ह थॉट जे आहे ते आपण मनामध्ये घाला। माझी परत एकदा विनंती आहे की बिना कारण कृपया घराचे बाहेर पडू नका, अफवावर विश्वास ठेवू नका। कुठली अफवा समोर आली ते पोलिसांना तुम्ही रिपोर्ट करा। आपली इम्युनिटी वाढा। आपण सगळे तुमचे सोबत आहे।